अपने घर गुजारा। आमची पुलिस पथक परवा बेलगावला पोहोचली होती आणि काल संध्याकाळीचे सुमारास एक इंटेन्सिव्ह जेल त्या सर्च ऑपरेशनमध्ये आरोपी जय पीडित मुलीचं बयान घेतला गेला, नेमकी तिने काय माहिती दिली? पीडित मुलींची पण चौकशी सुरू आहे, त्यामध्ये त्यांचे त्यांना फोन जेलमधून आला होता त्यांनी अशी त्यांनी सांगितलेली आहे, परंतु त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या थ्रेट कॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध दिसून आत्तापर्यंतच्या तपासामध्ये दिसून येत नाही। हो बरोबर आहे, त्याच मोबाईल फोन आणि सिम कार्डवरून फोन करण्यात आले होते। जयेश पांताचा बयान घेतला त्याचं काही? जयेश पांताचा बयान घेतला या संपूर्ण तपासात? त्यांचे बयान पण घेण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे। पुढील तपासचे दिशा आता ही महत्त्वाची रिकव्हरी काल आम्हाला रिकव्हरी करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेले आहे। आता ते डिस्पोज ऑफ करण्याची प्रयत्नात होता, परंतु सरप्राईज एलिमेंट असल्यामुळे आणि नागपूर पोलीस टीमला ते एक्सपेक्ट करत नसल्यामुळे ही आम्हाला रिकव्हरीमध्ये यश आलेली आहे। आता एक महत्त्व तपासाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे पुरावा आम्हाला मिळालेले आहे, पुढील तपास सुरू आहे। सर, ज्या फोनवरून सिम कार्डवरून फोन केलं तेच फोन आहे ॲक्युरेट जे असतो की नाही? त्याबद्दल आम्हाला काही टिप्पणी अत्याचित सध्या परिस्थितीत करणे शक्य नाही आहे, परंतु तपास पुढे सुरू आहे। हे रिकव्हरी अत्यंत महत्त्वाचे झाले असल्यामुळे आता पुढील दिशा आम्हाला जे IOs आहेत त्यांची चर्चा करून ठरली आहे, परंतु या केसला आम्ही अत्यंत संवेदनशीलता गंभीरता आणि युद्ध पातळीवर तपास सुरू आहे, ते सर्व दिशेने तपास सुरू आहे, याबद्दल नंतर आपल्याला विस्तृत करा। सर, या प्रकरणात इतकंच फोन करत आहे, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणाची सहकार्य सहभाग आहे का हे तपासानंतर समजते। सर, त्यांनी जे दोन वेळा फोन केलं त्यापासून त्यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रान्सफर करण्याची दृष्टिकोनातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्यांना आणण्यासाठी ऑलरेडी प्रक्रिया सुरू करण्यात आली। हिंदी घेऊन घ्यायच्या